जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही। कागबाई कागबाई कागबाई, नगबाई नगबाई नगबाई, का बरं जायचं नाही? कारण काय, चालशील की नाही? अहो बाजाराला जायचं, कशा कशाची खरेदी करायची, कशा कशाची कशा कशाची। अहो मंडळी, दाळ तांदूळ आणि भाजीपाला, साबण कपडे चपला काय बाय लागत आपल्या संसाराला। मग ते समजे घेऊन ये की त्यात अवघड काय? आणू कशात, ठेवू कशात? आता तर सगळ्या वस्तू कॅबिन मध्ये देतात की? तो तर मोठा घोटाळा आहे। कसा काय कसा काय कसा काय? कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू वरून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग ठेवून द्यावी म्हणजे झालं। समजा कॅरी बॅग गटारी गडपतात, आला तर तुरुंबच भरतात आणि सांडपाणी येत रस्त्यात। काय सांगतात काय बाई? मग ध्यानात येत काय? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही। काबाई काबाई काबाई, अहो माझी हरणी दुधाची म्हैस, आता तिने काय झालं? अहो माझी हरणी मला सोडून गेली। कुठे? जंगलात की अरण्यात? नाही हो, ती मरून गेली। कशा काय गेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू कागाते रडगाणी, का नाही केलं तू औषध पाणी? ते तर सांगते म्या, ध्यानात येत का नाही? प्लास्टिकच्या डब्यातून सारखं चुकलं, तिच्या पोटात गेला, म्हणून तिचं मरण उडवलं। तिचं बिचार लेडकू रडरड रडलं, दुधा वाचून लेकरा चढलं, माझं मन फार तडपडलं। प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढवते मरण। म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही। अहो सरकारने काढलाय रेट प्लास्टिक नका वापरू, हेच त्यातला विषय। सजीवांना वाचवायचा दिलाय संदेश, पेपरातली बातमी वाचली की नाही? आता काय तुम्ही अंगठा बहादर नाही? सांग रे बाबा सांग, मले आठवत नाही, पेपरात आले तरी काय? त्यासमी तर किनाऱ्यावर, त्यासमी तर किनाऱ्यावर। काय समुद्र किनाऱ्यावर? त्यासमी तर किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव, त्याच्यासाठी डोळ्यात येऊन वाहतात असव। अरे 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 फार वाईट घडलं, प्लास्टिकच्या विळख्यातून जळते सुद्धीच नाही वाटत। ध्यान देऊ नये का? एवढंच नाही, आणखी आखरी घडलंय काय? प्लास्टिक वापरू नका, सरकारने केला कायदा, जनावरांना वाचवायला केलाय बघा वायदा। खरंच की काय? आपण पोरबा खाणार काय, आपली काळी माय ओसाड होत आहे। कशी काय कशी काय? जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळीवरती आली, शेतात पीक येईल कसं, कशी मिळतील खंडी भरतांचं? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही। त्यापेक्षा मी सांगतो तसं कर, समजा लोकांना उपदेश कर। तो ओ काय, वापरू पिशवी कापडाची आणि कागदाची, प्लास्टिक पिशवीच नको, काळजी घेऊ असून धरायची। आता तरी बाजाराला जाशील का नाही? होय होय होय, पण मी प्लास्टिकची थैली आता धरणार नाही, मले बाजाराला जायचं हाय, मले बाजाराला जायचं हाय, मले बाजाराला जायचं बाई, मले बाजाराला जायचं बाई। चला 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 बाजाराला चला, कापडाची थैली घेऊन बाजाराला चला, चला 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 बाजाराला चला, कापडाची थैली घेऊन बाजाराला चला। छोड़ो प्लास्टिक थैली, हम सब ने अब ठानी, अपना लो कपड़े की कोई थैली नई पुरानी। ये सोच सयानी। छोड़ो प्लास्टिक थैली, हम सब ने अब ठानी, अपना लो कपड़े की कोई थैली नई पुरानी। ये सोच सयानी।
पर्यावरण स्वच्छ रहे दिल से अपनाए, कपड़े की थैली को अपना दोस्त बनाए, सब्जी भी प्लास्टिक में घर में अब ना लाए, ऐसी सोच को सबके दिल में जगह बनाए, याद दिला दे प्लास्टिक को हम उसकी नानी। ये सोच सयानी।